मागील भांडणाच्या कारणावरून राहता शहरातील योगेश किसन वाघमारे या 23 वर्ष युवकाचा खून झाला असून पोलिसांनी या प्रकरणी 7 आरोपींना अटक केली असून या घटनेतील मुख्य आरोपी रवींद्र कटारण नवरे यास जोपर्यंत अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचं सांगत नातेवाईकांनी काही क्षण रास्ता रोको केला. पोलीस ठाण्यासमोर धरणे धरत गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. शिर्डी विभागाचे पोलीस उप अधीक्षक संजय सातव यांनी मुख्य आरोपीस पकडण्यासाठी पोलीस पथक तैनात करण्यात आले असून लवकरच आरोपीस ताब्यात घेऊ असं आश्वासन दिल्यानंतर मृताचे नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास होकार दिला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्ट रुग्णालयात पाठवला होता. मयत योगेश वाघमारे यांचे वडील किसन वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ललित पाळंदे, राहुल पाळंदे, रवी दशरथ कटार नवरे उर्फ पिंटू दशरथ कटार नवरे, भूषण संजू निकाळे, योगेश संजू निकाळे, संजय दादू निकाळे, रतनबाई दशरथ कटार नवरे, मनीषा वाघमारे, अमित चंद्रकांत वाघमारे, संगीता संजय निकाळे, उत्कर्ष उर्फ भैया सोमनाथ लुटे, विशाल मोकळ, महेश सोमनाथ पाळंदे, गौतम सोमनाथ पाळंदे, अमोल सोमनाथ पाळंदे, सर्व राहणा राहता यांच्याविरोधात खुनाचा तसेच आर्म ॲक्टसह इतर कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एकूण 18 आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून पैकी 7 आरोपी पोलिसांनी जेरबंद केले आहे. खुनाच्या घटनेची माहिती समजताच गुरुवारी सकाळी श्रीरामपूर विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या तर खुनाची घटना घडल्यानंतर काही वेळातच शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव तसेच राहता पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक संतोष पगारे व पोलीस पथकानं भेट देऊन तातडीनं तपासाची चक्र फिरवत यातील 5 आरोपींना रात्री उशिरा अटक केली. गुरुवारी दुपारपर्यंत राहता शहर बंद ठेवण्यात आले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून राहता शहरात मोठा पोलीस फौजफाटा व बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड हे करत आहेत. 12:25 पोलीस फोन झालेला आहे त्याचा, पण त्यांनी चपलच व्यवसाय निवडला. तर काही लोक समाजकांत जळव प्रवृत्तीचे, त्यांनी काय केलं, माझ्या मुलाला रात्री बोलून घेतलं 8:30-9 आणि तिसऱ्या मजल्यावर नेऊन डायरेक्ट तलवारीने त्याचे वार केले. इथं छातीमध्ये खुपासली तलवार आर पा तर असे मोठं बोलत बोट त्यांनी असे वार झेलले की हे बोट तोडले त्याचे 3-4 पोलीस तिथून आम्ही उचललं. तो 99% तिथंच गेलेला होता आणि तो रवी कटरनवरे आहे ना, त्यांनी माझ्या मुलाला फोन केला का तुझा मुलगा पाय येड्यावनी करतो. मुलगा 99% मेलेला आहे तिथं. तिथून आम्ही उचलला. उचलल्यानंतर आम्ही सरकारी हॉस्पिटलला आलो. सरकारी हॉस्पिटलला आलो तर ते गोकुळ घोगरे ते ॲम्ब्युलन्स नाही म्हणे, तिथं ॲम्ब्युलन्स होती पण त्याच्यावर ड्रायव्हर नाही. प्रायव्हेट दवाखाने चालवल्यामुळं हे लोक गरिबांना टाईम देतील. त्याच्यानंतर खाजगी दवाखाने जास्त चालवतात. त्याच्यानंतर यांनी काय केलं का, गोकुळ घोगरेनी मी त्यांना विनंती करतो आणि आपली राहता पी आहे ना यांना विनंती करतो का ती ॲम्ब्युलन्स नसेल तर आपली पोलीस स्टेशनची जी गाडी आहे त्या गाडीत आम्हाला सुपर हॉस्पिटलला नेऊन सोडा. तर साहेब म्हटले ते आम्हाला शक्य होत नाही. तर आम्ही ते बारगावडील एक मॅटर असंच झालतं ते आम्ही ते बारगावडीमध्ये नाही झुळीत टाकून नेलं होतं पोलीस गाडीमध्ये. त्याच्याकरता मी त्यांना बोललो पण त्यांनी काही नेलं नाही. आणि तेवढ्या वेळेत 1:15-1:15 झालं, तिथं माझा मुलगा एक्सपायर झाला. तरी सुद्धा कुठल्याही आई बापाला वाटत नाही का मारवा म्हणून आम्ही सुपरला नेलं. सुपरला नेल्यानंतर तिथं तिथे चिरोट टाकलं, त्यांनी ते लावतच छान दिला. ते म्हणे तो काही साथ देत नाही, ते गेलेलं आहे म्हणे. गेलेलं म्हटल्यानंतर मग आम्ही राहता पोलीस स्टेशनला आलो फिर्यात दिल्यानंतर साहेब म्हणे मी आणतो. तर आम्ही इथं 3 वाजेपर्यंत बसलो, 3 ते 4 वाजेपर्यंत बसलो. तर साहेब आम्ही साहेबाचं ऐकलं आणि आम्ही घरी निघून गेल्यानंतर आम्ही इथं परत सकाळी सातला आलो तर साहेब आम्हाला म्हणे आम्ही चाललो त्यांना आणायला. साहेब काय ते राहता गावातले जे बोर्ड असतात आम्ही ते लिहिलेले गाडी करतोय मी टिकून येतो आणि इथून निघाले. तर साहेब ते चौकातले बोर्ड तेव्हा ते उचलून आणले. लोक गावाची घटना घडते, कोणी मरतंय म्हणजे लोकांना माहीत होतं. जास्त दळणवळाचा मार्ग आहे तिथं, चौक आहे.
त्या चौकामध्ये माणूस बोर्ड वाचतो, तर मग या साहेबांनी ते बोर्ड कॅम्पत उचलून आणले आणि ते चौकातच थांबले. आणि गुन्हेगार सकाळीच आम्ही बघितले तर ते आमच्याकडे रागाने पाहत होते, तर आम्ही त्याच्याकरता इथं सकाळी सातला आलो. साहेबाला सांगितलं का साहेब ते लोक तिथं चहा पाणी चालू आहे, नाश्ते करतात, तुम्ही त्यांना आणा. आता आमची मागणी एवढीच आहे का त्या लोकांना कडक शासन व्हावं, आम्हाला न्याय भेटावा पोलीस लोकांकडून. आणि जर उज्ज्वल निकम सारखा आम्हाला सरकारी वकील दल मिळाला तर फार चांगली गोष्ट होईल. या लोकांना अशा समजकंटक लोकांना यायला सोडू नका, वेळेला शासन झालं पाहिजे, कडक शासन झालं पाहिजे. त्याच्यानंतर दुसऱ्या मुलांना भीती आहे, कारण त्यांनी एक महिन्यापूर्वी माझ्या मुलांचं त्यांनी सांगितलं होतं का आम्ही याला कुठंतरी एखादा मुलगा तरी खालास करू, सोडून टाकलो असे म्हटले होते. पण मी ते काही कम्प्लीट दिली नाही का, मी ते असं मनावर घेतलं नाही, पण ते त्यांनी सत्य करून दाखवलं. असं काल दिनांक 1/6/2022 रोजी रात्री 10:15 सुमारास आंबेडकर नगर घरकुल वसाहत घरकुल वसाहत येथे योगेश किसन वाघमारे या नावाच्या इसमास 10 ते 12 लोकांनी मारहाण केलेली आहे, त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. आम्हाला माहिती मिळताच आम्ही तात्काळ घटनास्थळी गेलो, घटनास्थळाची पाहणी केली आणि जवळपास 5 आरोपी आम्ही रात्रीच ताब्यात घेतलेले आहेत. उर्वरित आरोपींसाठी आम्ही पथकं नियुक्त केलेले आहेत आणि तेही लवकर जेरबंद करू. आता फिर्यादीच्या म्हणण्याप्रमाणे याच्यामध्ये तलवार कत्ती यांचा वापर केलेला आहे. तसे एकमेकांच्या परिचय जे होते नावानिशी फिर्याद आहे, सर्व आरोपींचे नावं फिर्यादीमध्ये नमूद केले आहेत आणि निश्चित कारण अजून आम्ही त्या मुळापर्यंत पोहोचलेलं नाही, त्याचा आम्ही शोध घेत आहोत का नेमकं भांडण कशावरून झालं आहे.